नमस्कार, मी शनाया शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे उमेदवारी अर्ज केला दाखल. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी चक्क हॉलीबॉल खेळत नागरिकांच्या प्रश्नांना जाणून घेण्याचा केला प्रयत्न. आजोबा आणि वडिलांना कमीपणा येईल असं पार्थ वागणार नाही, आई सुनेत्रा यांना विश्वास. आणि दलित वीट मजुराला मानवी विष्ठा खाऊ घातल्या प्रकरणी कारवाई न केल्यास पुरोगामी संघटना उतरणार रस्त्यावर. मैत्रीपूर्ण वातावरणात ही निवडणूक होणार असून माझ्यासाठी कार्यकर्ता हा महत्वाचा आहे असं मत भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी व्यक्त केलंय. देशभरात लोकसभेचं वातावरण असून राजकीय पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर बापट यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी चंद्रकांत पाटील, संजय काकडे, महादेव जानकर, नीलम गोरे, चंद्रकांत मोकाटे उपस्थित होते. तर काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी दिल्यानंतर शहरात सर्वत्र ही लढत मैत्रीपूर्ण होणार असल्याची चर्चा सुरू आहे. नरेंद्रजी मोदी जे वक्तव्य करतात ते फार विचारपूर्वक करतात, अभ्यास पूर्ण करतात. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की राजकारणात व्यक्ती कोण उभी आहे त्यापेक्षा विचार मंथन काय चालू आहे. आपल्याला 77 साली आठवत असेल, आपल्याला 84 साली आठवत असेल. आणि म्हणून जनतेने जर एकदा निर्णय घेतला तर सका पाटलांना हरवताना जॉर्ज फर्नांडिस असं म्हणाले होते की आपण सका पाटलांना हरवू शकता. आज बारामतीमधील जनता असं म्हणते की आम्ही ह्या आघाडीला आणि राष्ट्रवादीला हरवू. आणि एक चमत्कार तुम्हाला बारामती लोकसभा मतदारसंघात दिसेल. कारण मी असं म्हणतो की राजकीय जीवनात मी कधी कोणाला शत्रू मानलं नाही आणि मानूही नाही. समाज ठरवत असतो, मतदार ठरवत असतात, त्याचा निर्णय सर्वमान्य असतो. माझे सगळ्याच पक्षात मित्र आहेत आणि मैत्रीपूर्ण वातावरण ठेवावं लागतं तेव्हा ही लढत देखील मैत्रीपूर्ण होईल. पण यावेळच्या निवडणुकीत राज्यात 48 पैकी 45 खासदार भाजपचे असतील तर पुण्यात मोहन जोशी यांचं डिपॉझिट जप्त होईल असा विश्वास संजय काकडे यांनी यावेळी व्यक्त केलाय. राज्यामध्ये इतिहास घडेल. आत्ता आम्ही एवढं सांगतो आपल्याला की आम्ही भारतीय जनता पक्षाने शिवसेना म्हणून 48 जागा लढवतोय. त्याच्यामध्ये 46 जागेचा निकाल आजच लागलेला आहे. राहिल्या 2 जागा बारामती आणि नांदेड, त्याही दोन्ही जागा आम्ही 1.5-2 लाखाच्या फरकाने नक्कीच जिंकू. येणाऱ्या 22 दिवसामध्ये दिवस रात्र आम्ही तिथं काम करून त्या दोन्ही जागा आम्ही जिंकून आणू आणि राज्यामध्ये नाही देशामध्ये इतिहास घडेल. ही सगळ्यात जास्त टक्केवारी 48 पैकी 48 जागा भारतीय जनता पक्षाने युती जिंकेल असं मी आत्मविश्वास दाखवतो. नाही आता आम्हाला आधी मला वाटत होतं की आम्ही 3 लाखमध्ये गेली बापटसाहेब जिंकून देईल. पण मी आपल्याला सांगतो कदाचित काँग्रेसचं डिपॉझिटसुद्धा गोल होईल आणि आमचा उमेदवार 5 लाखाधिक्याने जिंकून येईल. मावळ लोकसभेतील उमेदवार सध्या वेगवेगळ्या स्टंटने चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. पार्थ पवारांनंतर आता शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी चक्क हॉलीबॉल खेळत नागरिकांच्या प्रश्नांना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. मावळ लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणेकडून हॉलीबॉल खेळण्यात आलाय. मावळ विधानसभेच्या दौऱ्यावर असताना तळेगाव दाभाडे येथे काही मुलं हॉलीबॉल खेळत होती तेव्हा बारणेंनी केवळ सर्व्हिस केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवारांनी धावणे नृत्य, रिक्षा, रेल्वेतून प्रवास, बैलगाडी हाकून स्टंटबाजी केली तर आता त्यांचे प्रतिस्पर्धी बारणेही मतदारांना आकर्षित करण्यासाठी तसेही काहीसे प्रयोग करताना पाहायला मिळाले. आजोबा आणि वडिलांना कमीपणा येईल असं पार्थ वागणार नाही असा विश्वास आई सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केलाय. त्या पिंपरी चिंचवड शहरात महिलांनी आयोजित केलेल्या बैठकीत दापुडे येथे बोलत होत्या. पार्थ हा शरद पवार, अजित पवार यांच्या संस्कारात वाढलेला मुलगा आहे. राजकीय बाळकडू हे घरातून मिळालेलं आहे. आजोबा शरद पवार आणि वडील अजित पवार यांना कमीपणा येईल असं वागणार नाही असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केलाय. आपल्याला माहिती आहे की पार्थची उमेदवारी ही मावळ लोकसभा मतदारसंघातल्या अनेक लोकांच्या मागणीमुळे दिलेली आहे. आपल्याला मला एवढीच आज विनंती करायची आहे की आपल्याला आदरणीय दादांनी जे काही काम पिंपरी चिंचवडसाठी केलेलं आहे काही मागच्या अनेक वर्षांमध्ये ते मला वाटतं की वर्णन करून सांगायची गरज नाही, तुम्हा सर्वांच्या समोर आहे. मला आज एवढंच तुम्हाला सांगायचं की पार्थ हा आदरणीय पवार साहेब, आदरणीय दादा आणि सगळ्यांच्याच चांगल्या संस्कारात वाढलेला मुलगा आहे. मला असं वाटतं की त्यालाही जे काही बाळाकडून मिळालेलं आहे राजकीय म्हणा सामाजिक ते घरातून मिळालेलं आहे. मला आज एवढंच सांगायचंय की तो आज जरी नवीन असला तरी तो
एका चांगल्या घरात वाढलेला मुलगा आहे, त्याच्यामुळे नक्कीच तो आपल्या आजोबांना किंवा वडिलांना कमी म्हणा येईल असं काही काम करणार नाही. ज्या काही तुमच्या समस्यांना आज आपण सगळेजण तोंड देत आहेत. आताच बनसोडे साहेबांनी सांगितलं की इथले खासदार 5 वर्ष दिसतच नाहीत, तर तसं तर नक्कीच होणार नाही. आणि जे काही आपल्या रोज प्रश्न आहेत आपल्या सर्वांचेच, ते साकार करण्यासाठी नक्कीच पार्थ पवार आपले प्रयत्न पणाला लावतील अशी माझी आई म्हणून खात्री आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पार्थ ही प्रयत्न करील अशी आई म्हणून खात्री आहे. तुम्ही पार्थला संधी द्या असं देखील सुनित्रा पवार म्हणाल्या. दलित वीट मजुराला मानवी विष्ठा खाऊ घातल्याप्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा पुण्यातील पुरोगामी पक्ष आणि संघटना यांच्या वतीने देण्यात आला आहे. हिंजवडी येथील जांबेगावमध्ये दलित वीट मजुरास आईशी संभोग कर नाहीतर मानवी विष्ठा खा अशी क्रूर शिक्षा अमानुष शिक्षा मारहाण करत सवर्ण वीटभट्टी मालकाने फरमावली होती. आईशी संभोग करणार नाही असं सांगणाऱ्या मजुरास मानवी विष्ठा मालकाने स्वतःच्या हाताने बळजबरीने चारणाऱ्यावर गुन्हा दाखल केला, पण योग्य ती शिक्षा न झाल्यामुळे पुरोगामी संघटना आता रस्त्यावर उतरणार आहेत. पुणे या ठिकाणी हिंजवडीच्या जवळ जांबेगाव गाव आहे, त्या ठिकाणी वीटभट्टी कामगारांना आईशी संभोग कर अन्यथा मानवी विष टाका असं वीटभट्टी मालकाने तेथील मजुराला सांगितले आणि बळजबरीने त्याला मानवी विष्ठा खायला घातली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला ही पुण्यभूमी आहे. महात्मा फुलेंनी ही पुणे जिल्हा ही क्रांतीभूमी आहे. अशा ह्या भूमीमध्ये अशी मानवतेला काळीमा फासणारी घटना अमानवी घटना या ठिकाणी घडते, त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज पुणे शहर जिल्हा मातंग समाज म्हणून पत्रकार परिषद घेतली होती. त्याच्यामध्ये जे पीडित कुटुंब आहे त्यांचं कलेक्टर साहेबांनी तातडीने लवकरात लवकर पुनर्वसन करावं आणि अनन्य विशेष न्यायालयामध्ये हा खटला चालवून त्या कुटुंबाला लवकर न्याय द्यावा या भूमिकेसाठी या ठिकाणी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली होती. पुन्हा एकदा मी या घटनेचा जाहीर निषेध करतो. मानवतेला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. मागील 3 दिवसांपासून भुयार पेशवेकालीन असल्याच्या चर्चा शहरात सुरू होती, मात्र याची पडताळणी करण्यासाठी गेलेल्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे पेशवेकालीन असल्याचा निर्वाळा दिलाय. त्यामुळे पुण्यातली ती भुयार पेशवेकालीन नसून ब्रिटिशकालीन असल्याचा दावा पुरातत्व विभागाकडून करण्यात आलाय. प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून शहरामध्ये विविध ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केलेत, परंतु प्रकल्प सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकदाही हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाहीत, तर गेल्या काही वर्षात यातील अनेक प्रकल्प बंद पडलेत. महापालिकेच्या वतीने तातडीने तब्बल 16 ते 18 कोटी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागात सरासरी 5 टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करण्याचे प्रकल्प सुरू केलेत. शहरामध्ये सध्या 19 कचऱ्यांपासून वीज निर्मितीचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत सजग नागरिक मंचच्या वतीने माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली असता यामध्ये अनेक प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात हडपसर, पेशवे पार्क, कात्रज, रेल्वे म्युझियम येथील 5 प्रकल्प पूर्णपणे बंद असल्याचं स्पष्ट झालंय. यामध्ये एक धक्कादायक बाब म्हणजे केवळ करार नूतनीकरण न केल्याने ऑक्टोबर 2015 हे प्रकल्प बंद असल्याचं समोर आलंय. शहरातील कचरा शहरांमध्ये जिरविण्यासाठी महापालिकेच्या वतीनं कोट्यवधी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागांमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मितीचे 25 प्रकल्प सुरू करण्यात आले. मात्र या 25 प्रकल्पांपैकी चक्क 10 प्रकल्प बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तर महापालिकेच्या या बोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या करांची पैशांची कशी उधळपट्टी केली जाते यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आता महापालिका आयुक्त यावर कुठली कारवाई करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन पियुष बागळेसह वर्षा हिरे, पुणे. 2018-19 आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी ठेकेदारांच्या शेकडो फाईल्स क्लिअर करून त्यांना बिले अदा करण्याचा विक्रम पालिकेच्या लेखापरीक्षण विभागाने केला आहे. ठेकेदारांनी कामे पूर्ण केली आहे किंवा नाही याची खातरजमा न करताच बिले अदा झाल्याची चर्चा पालिकेमध्ये आहे. पालिकेच्या विविध विभागांमार्फत वर्षभर ठेकेदारांमार्फत कामे करून घेतली जातात. यासोबतच क्षेत्रीय कार्यालयाकडूनही ठेकेदारामार्फत कामे केली जातात. अनेकदा ही कामे पूर्ण केल्यानंतरही ठेकेदारांच्या फाईल टेबलावर वजन ठेवल्याशिवाय पुढे हलत नाहीत. यातूनच अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये अनेकदा वादाचे प्रसंगही उद्भवतात. मात्र 30 मार्चच्या रात्री वेगळं चित्र अनुभवायला मिळाले. एरवी 5:30 ठेक्याला घराकडे निघणारे अधिकारी आणि कर्मचारी पहाटेपर्यंत काम करत असल्याचं चित्र पाहायला मिळाले. यंदा 31 मार्च रोजी रविवार असल्याने शनिवारी 30 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपत होते, त्यामुळे ठेकेदारांची बिले काढून घेण्यासाठी लगबग सुरू होती. दिवसभर सुरू असलेली लगबग पहाटेपर्यंत पाहायला मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार आणि चर्चा हे एक समीकरणच झालंय. वादग्रस्त दावे करणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी पार्थ यांच्या डोक्यावर हात ठेवलेला असतानाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय, त्यामुळे सोशल मीडियावर पार्थ पवारांवर टीकेची झोड उठली आहे. मावळ लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पार्थ पवारांनी देव पाण्यात ठेवले होते. पिंपरी चिंचवडमधील मोर्या गोसावी गणपती असो किंवा कार्ल्यातील एकविराईचे आशीर्वाद घेऊन भेटीघाटीनं सुरुवात असो, उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पार्थ यांनी अनेक मंदिरांचे उंबरठे झिजवले. मात्र 2 दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधल्या चर्चमध्ये फादर डॉक्टर पीटर सिल्व्हा यांनी डोक्यावर हात ठेवला आणि पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्यात. पार्थ पवारांनी शनिवारच्या दौऱ्यात विनियार्ड वर्क्स चर्चला सदिच्छा भेट दिली. यावेळी फादर डॉक्टर पीटर सिल्व्हा यांनी विजयासाठी आशीर्वाद दिले. आता हे फादर पीटर सिल्व्हा म्हणजे केवळ देवाला प्रार्थना करून हृदयरोगासारखा आजार बरा करण्याचा दावा करणारे धर्मगुरू, त्यांचे काही अनुयायी तर खुद्द येशूना मंचावर पाहिल्याचा दावा सुद्धा करतात. आतापर्यंतचा जर पवार कुटुंबियाचा आपण इतिहास बघितला तर पार्थ पवारने फार काही वेगळं केलंय असं आम्हाला वाटत नाही. पण जे पार्थ पवारने फादर सिल्व्हाचा जे खडकेचं चर्च आहे ते जाऊन आशीर्वाद घेतला हे हिंदूंच्या दृष्टीनं फारच निषेधार्ह घटना आहे. आम्ही त्याचा संघटना पातळीवर पण याचा निषेध करतो. त्याचं कारण असं आहे की या चर्चमध्ये वर्षभरामध्ये 1 लाख हिंदूंचं अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवून धर्मांतर केलं जातं आणि हे धर्मांतर होणारे जे सगळे हिंदू आहेत हे अतिशय शोषित वर्गातले, गरीब कुटुंबातले, दलित समाजामधले, बौद्ध समाजामधले असे नगर, सोलापूर, लातूर या भागातून त्यांना या ठिकाणी आणलं जातं आणि त्यांना त्यांचे औषधोपचार हा फादर त्या ठिकाणी बंद करतो आणि त्यांना सांगतो की हे पाणी घ्या आणि या पाण्यानं तुम्ही बरे होणार आहात. आणि अनेकांनी आपले औषधोपचार बंद केल्यामुळं अनेकांना आपला जीव त्या ठिकाणी गमवावा लागलेला आहे. हिंदूंच्या देवदेवताची विटंबना ही तर त्या ठिकाणी रोजच चालते. असा एक हिंदूंना फसवणारा, समाजाला एका अर्थाने फसवणारा आणि स्वतःला पुरोगामी म्हणणारं हे पवार कुटुंबीय, त्यांच्या कुटुंबातला हा पार्थ पवार आज लोकसभेमध्ये जायला निघालेला आहे आणि अशा पार्थ पवारांनी त्या फादरचा आशीर्वाद घेणं याचा अर्थ हिंदूंची घोर फसवणूक करणं आहे. महाराष्ट्रात नुकत्याच लोकसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि पाहतोय आपण सर्वच पक्षाचे उमेदवार किंवा अपक्ष उमेदवार देखील मतं मागण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाताना पाहतात. त्यामुळे वेगवेगळ्या धर्माच्या धार्मिक ठिकाणी देखील हे लोक जात असतात आणि अशा ठिकाणच्या जे धार्मिक गुरु आहेत त्यांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अशा लोकांना आवाहन आहे की जे वादग्रस्त राहिलेले आहेत, म्हणजे आपण पाहिलेले की आसाराम बापूकडं पण सर्व पक्षाचे लोक जात होते आणि महाराष्ट्रात नरेंद्र महाराजकडं पण सर्व पक्षांचे लोक जातात. हे जे लोक आहेत किंवा चमत्काराचं समर्थन करणारे जे लोक आहेत, खरं तर महाराष्ट्रामध्ये जादूटोना विरोधी कायदा लागू आहे त्यामुळे चमत्काराचं समर्थन करणारे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळं अशा लोकांपासून ह्या लोकांनी दूर राहावं आणि चमत्कारांनी निवडून कोणी येत नसतं, त्यामुळं कोणी काळी जादू करतो किंवा एखाद्याचे मतं मी तुम्हाला पाडून देतो किंवा विरोधी उमेदवाराच्या नावाने उतारे टाकले जातील असे कोणी प्रकार करणार असेल तर ह्या लोकांपासून सर्वच उमेदवारांनी दूर राहावं असं आम्ही आवाहन करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ट्रेफेक्टरी बाबत विद्यार्थ्यांनी अनेक वेळा तक्रारी दाखल केल्यात. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने जेवणात आळ्या सापडल्याने विद्यार्थी संतप्त झाले होते. मात्र विद्यापीठाने आता एक अजबच नियम काढलाय, पाहूयात काय आहे नियम. आता विद्यापीठाने एक परिपत्रक काढलं असून त्यात अनेक नियम आणि अटी घातल्या आहेत. जेवणाचा दर्जा राखण्यासाठी काही नियम बनवल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आले. यात मासिक पास असणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच सुमारे 300 विद्यार्थी पैसे भरून जेवणासाठी येत असल्याने रेफ्रिक्टेवर ताण पडत असल्याचं या परिपत्रकात म्हणण्यात आलंय. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी एका
थाळीमध्ये दोघांनी जेवू नये असे सुद्धा या परिपत्रकात नमूद करण्यात आले. वास्तविक काही विद्यार्थ्यांना घरून पैसे मिळत नसल्याने तसेच काही विद्यार्थ्यांना एक थाळी संपत नसल्याने अन्न वाया जाऊ नये म्हणून काही विद्यार्थी एका थाळीत भोजन करत असतात, परंतु या एका थाळीत एकाने जेवावे हा नियम असून त्याचं काटेकोर पालन करावे असे विद्यापीठाचं म्हणणं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यापीठाने एका थाळीत दोन जणांनी जेवू नये असा नियम काढला आणि याचा काटेकोरपणे पालन व्हावा असा आदेशही विद्यापीठाकडून देण्यात आला. मात्र या नियमाच्या विरोधात काल विद्यार्थ्यांनी इथे आंदोलन केलं होतं आणि ते खूप तीव्र झालं होतं. त्याच्यावर काही विद्यार्थ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र आजही आंदोलनाची शक्यता असल्यामुळे या कॅन्टीनला पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे. यावर विद्यापीठ काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन पियुष बागळेसह वर्षा हिरे, पुणे. निवडणुकीत दिव्यांगांसाठी पूरक मतदान केंद्र उभारली पाहिजेत अशी मागणी कविता मुरुकर यांनी केली आहे. जगातील एक मोठे लोकशाही राष्ट्र असणाऱ्या भारतात दिव्यांगांना मतदान करण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि दिव्यांगांना निवडणुकीचा हक्क व्यवस्थित बजावता आला पाहिजे यासाठी पूरक मतदान केंद्राची उभारणी आवश्यक असल्याचं मत प्राध्यापक कविता मुरुकर यांनी व्यक्त केलं आहे. ॲक्सेसिबल इलेक्शन्स हे 2019 इलेक्शन्सचं थीम आहे आणि याबद्दल पहिली गोष्ट की मला कौतुक आणि माझं खूप म्हणजे याबद्दल आय वूड लाईक टू एक्सप्रेस माय अप्रिसिएशन की ॲक्सेसिबल इलेक्शन्स ही थीम घेतलेली आहे सरकारनी आणि त्याप्रमाणे जास्तीत जास्त अपंग लोक त्यांच्या घरातनं बाहेर येऊन त्यांचा जो राईट आहे टू वोट तर तो यूज करू शकतील ह्या दृष्टिकोनातनं जास्तीत जास्त सोयी प्रोव्हाइड करण्याच्या ची तयारी चालू आहे जोराने. आणि कलेक्टर सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं आहे तर रॅम्प प्रोव्हाइड करणार आहेत, ग्राउंड फ्लोअरवर असणार आहे जास्तीत जास्त पोलिंग बूथ्स आणि ब्रेल बॅलेट पेपर्स आणि व्हॉलंटियर्स असणार आहेत. पण त्याच्याशिवाय अजून काही गोष्टी आहेत ज्या प्रोव्हाइड केल्या तर खरोखर ॲक्सेसिबल इलेक्शन्स हे जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकतं. आज काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभा पार पडली आहे. त्यात अजित पवारांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. मी आणि हर्षवर्धन जर एकत्र येऊ शकतो तर बाकीच्यांचं काय, असं म्हणत अजित पवारांनी सर्व कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. आता हर्षवर्धन पाटील साहेबांनी सांगितलं की बाबा चारी लोकसभा मतदारसंघामध्ये काम चाललेलं असताना जिथं काँग्रेसचा उमेदवार आहे तिथं बाकीच्यांचं सहकार्य पाहिजे, तिथं बाकीच्यांना मान सन्मान मिळेल असं पाहिलं पाहिजे. जिथं राष्ट्रवादीचे उमेदवार आहे तिथं त्या सगळ्यांनी काँग्रेस आणि बाकीच्या मित्रपक्षांना मान सन्मान कसा मिळेल हे पाहिलं पाहिजे. कुणाचं नाव राहिलं कुणाचं नाव राहिलं असं होता कामा नये. जर उद्याच्याला रमेश बागवेचे तर तुम्हाला शहरात काही अडचण आली आणि तुमच्या लेवलला नाही सुटली तर तुम्ही मला हर्षवर्धन पाटलांना सांगा, राष्ट्रवादीची अडचण दूर करण्याचं काम मी 100% करेन. मी आज तुम्हाला सगळ्यांना काँग्रेस हाऊसला शब्द देतो की ह्या जिल्ह्यामध्ये ह्या शहरामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठंही कमी पडणार नाही, कुणी रुसणार नाही, फुगणार नाही, काही वेगळ्या पद्धतीची अपेक्षा करते त्या ठिकाणी करणार नाही. आणि तीच गोष्ट संजोग वागिरे आणि सचिन साठेंनी पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये करावी, तीच गोष्ट आमच्या संजय जगताप आणि प्रदीप गारडकरांनी पुणे जिल्ह्यामध्ये करावी. आणि या सगळ्या संदर्भामध्ये जर तुमच्याच्यानी रेटलं नाही तर मी आणि हर्षवर्धन पाटील आता आम्ही दोघे एकत्र आल्यावर मग बाकीच्यांचं काय घेऊन बसणार, काही प्रश्नच राहणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी घ्यायचा गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु काही काळजी करू नका. बेरोजगारी, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा अनेक देशापुढील समस्या असताना पंतप्रधानांनी पवारांच्या कुटुंबाबद्दल बोलणं योग्य आहे का, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच मोदीजी तुमच्या संसाराबद्दल तुम्हाला विचारलं तर काय वाटेल असा खडा सवालही त्यांनी विचारलाय. देशाच्या पंतप्रधानांची सभा झाली, आपण सगळेजण पाहत होतो वर्ध्यामधली सभा, तिथं महात्मा गांधींचा आशीर्वाद घेतला जाईल, विनोबा भावेंचा आशीर्वाद घेतला जाईल, परंतु कामाच्या व्यापामुळे कदाचित त्यांना जमलं नसेल. शेवटी 1,25,00,000 जनतेचे पंतप्रधान हे आपल्या सर्वांचे पंतप्रधान असतात, आपलं एक आदराचं स्थान असतं. आणि ही परंपरा पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या पासून डॉक्टर मनमोहन सिंगांच्या पर्यंत चालत आलेली, ह्याचे आपण अनेक जण साक्षीदार आहात. आणि असं असताना कालच्या सभेमध्ये काय घडलं,
देशाच्या पंतप्रधानांनी बेरोजगारीच्या बद्दल काय केलं सांगायला पाहिजे होतं. आमच्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे आणि तुम्ही काय निर्णय घेतले ते सांगायला पाहिजे होतं. आमच्या महिलांच्यावर मुलींच्यावर अन्याय अत्याचार होत आहे, बलात्काराच्या केसेस घडत आहेत, त्याबद्दल काय संरक्षण देणार हे बोलायला पाहिजे होत. जीएसटी बद्दल जो काही व्यापारी पिचून गेलेला आहे त्याबद्दल तुमची भूमिका काय ते सांगायला पाहिजे होत. महागाई प्रचंड वाढलेली आहे त्याबद्दल तुम्ही आवश्यक काढत नाही. त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या त्याहीबद्दल पंतप्रधान काही बोलले नाही. अहो देशाचे पंतप्रधान येतात, आपल्या इथं यशवंतराव चव्हाण साहेबांचा इथं पुतळा आहे. मी आता चव्हाण साहेबांच्या पुतळ्याला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आम्ही तिथं नतमस्तक होऊन आलेलो, अभिवादन करून आलेलो. त्यांची परंपरा शाहू फुले आंबेडकरांचा विचार तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेला आणि असं असताना वर्ध्याच्या ठिकाणी पंतप्रधान येत आहे आणि काय सांगतात पवारांचं फॅमिलीचं काढतात. अहो तुम्ही देशाचे पंतप्रधान पवार फॅमिलीचं काय घेणं देणं पडलेलं आहे त्यांच्या ते बघतील ना. आणि मी माझ्या पुणेकरांना सांगतो की पवारांच्या फॅमिलीचं काही काळजी करू नका. कालही पवार एकत्र होते, आजही एकत्र आहे, तर उद्याही एकत्र. शरदराव पवार आमचं दैवत आहे, साहेब सांगतील ती पूर्व दिशा. पंतप्रधान महोदय आमची खरोखरीच तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे उमेदवारी अर्ज केला दाखल. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी चक्क हॉलीबॉल खेळत नागरिकांच्या प्रश्नांना जाणून घेण्याचा केला प्रयत्न. आजोबा आणि वडिलांना कमीपणा येईल असं पार्थ वागणार नाही, आई सुनेत्रा यांना विश्वास. आणि दलित वीट मजुराला मानवी विष्ठा खाऊ घातल्याप्रकरणी कारवाई न केल्यास पुरोगामी संघटना उतरणार रस्त्यावर. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.